विश्वासानं यावं जिव्हाळ्यानं घ्यावं या ब्रीदवाक्याने सलग 10 वर्षांपासून विटेकरांच्या सेवेत असणारे अंजली ज्वेलर्सचे आता येत आहे अद्यावत असे भव्य शोरूम. आता प्रथमच घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सोने व चांदी खरेदी करता येणार. सर्व प्रकारचे 916 हॉलमार्किंगचे HUID दागिने मिळणार. सोन्याच्या सिंगापूर, बॉम्बे, राजकोट, कोईमत्तूर, महाराष्ट्रीयन सारख्या फॅन्सी डिझाईन मिळणार. तसेच राजकोट, आग्रा, मथुरा, सेलम येथील चांदीचे पैंजण देखील उपलब्ध. चोख सोने व चांदीच्या नवनवीन व्हरायटीजसाठी आजच अंजली ज्वेलर्सच्या नूतन भव्य शोरूमला भेट द्या. आमचा पत्ता पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाळवा येथे राज्यस्तरीय खो खो व कबड्डी स्पर्धा होत आहेत. यावेळी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काम करून महाराष्ट्रातील सर्व वर्गांना न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या कुटुंबाने विशेषतः क्रीडा क्षेत्रात 4 पिढ्यांनी काम करून 1952 ते 2022 अखेर क्रीडा परंपरा आजही जपली. आजच्या तरुण पिढीच्या समोर नवीन आदर्श ठेवला आहे. क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी महाराष्ट्र राज्याच्या खो खो व कबड्डी मुलींचा खेळाडू संघ तयार करून 1976 ते 1977 साली महाराष्ट्र राज्याच्या महिला कोच म्हणून दिल्ली येथे हजर होत्या. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांनी 1952 साली सांगली जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारले. 1952 ते 1985 अखेर हुतात्मा किसन अहिर विद्यालय ते हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना कामगारांचा खो खो संघ घडविण्यात खूप मोठे योगदान दिले. 1985 साली महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघाने अकलूज येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना कामगारांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांची मुले प्राध्यापिका विशाखा कदम यांनी 1967 ते 1971 अखेर लंगडी व खो खो जिजामाता विद्यालयाच्या संघातून तालुका ते राज्य पातळीवर अनेक वेळा यश संपादन केले. शोभा उमाजी पाटील यांनी रिले व खो खो स्पर्धेत तालुका व राज्य पातळीवर यश संपादन केले. स्वर्गीय अरुणभैया नायकवडी यांनी 1976 ते 1985 अखेर शालेय ते अग्रिकल्चर कॉलेज जीवनात खो खो या खेळात विशेष प्राधान्य मिळवले. वैभव नायकवडी यांनी खो खो या खेळात हुतात्मा किसन अहिर विद्यालय शालेय, ग्रामीण व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विभागात खेळून सर्व ठिकाणी विजय प्राप्त केले व 2005 नंतर खेळाडूची नवीन पिढी घडविण्यात आजही अग्रभागी आहे. वाळवा येथे अनेक क्रीडा स्पर्धांचे नेटके नियोजन करत आहे. अभिजित अरुण नायकवडी व वीर धवल वैभव नायकवडी यांनी 2015 पासून हुतात्मा किसन अहिर विद्यालय सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्य या संघामधून कबड्डी खेळाचे कप्तान पदावरून खेळून गावाला, तालुक्याला, राज्याला अजिंक्यपद मिळवून दिले. अशा या क्रांतिकार कुटुंबामध्ये खेळाची परंपरा आजही सुरू आहे. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाळव्यामध्ये 15 मे ते 17 मे 2022 अखेर क्रीडा स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेमध्ये वैभव काका नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त नरेश सावंत, सुरेश सावंत, सौरभ अहिर असे अनेक मान्यवर खेळाडू या स्पर्धेत सांगली जिल्हा खो खो टीममधून खेळून शताब्दी क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत अशी माहिती प्रसिद्धी विभागामार्फत देण्यात आली. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.